शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथविधी विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आपण पाहतोय या क्षणाची ही मोठी बातमी. तर राज्यपालांनी केलेल्या शपथविधी हा घटनाबाह्य असल्याचा आरोप देखील करण्यात येतोय. देवेंद्र फडणवीस यांच्यावरही घटनाबाह्य शपथविधी केल्याचा याचिकेत ठपका लावण्यात आलेला आहे. तर या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा दाते. सीमा, काय सांगशील? खरं तर आता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं रीट याचिका दाखल केली आहे, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच ज्योती, खरं तर भाजप आणि राज्यपालांच्या विरोधात आता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकवटलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणादरम्यान त्यांनी सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका जी आहे ती दाखल केलेली आहे. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी जो शपथविधी केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये खरं तर ही याचिका दाखल केलेली आहे आणि त्याचबरोबर राज्यपालांनी शपथविधी हा जो करून आणलेला आहे तो घटनाबाह्य आहे असा आरोप या याचिकेत केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावरही या याचिकेमध्ये ठपका ठेवण्यात आलेला आहे की जी काही घडामोडी झाला, जो काही शपथविधी झालेला आहे तो घटनाबाह्य आहे असं म्हणत ही याचिका जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका केलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष आहेत, तर तिन्ही पक्षांनी मिळून सोबतच राहा. तर यावर अधिक संवाद साधत आहेत आसिम सरोदे, जे कायदे तज्ञ आहेत. सर, काय सांगाल? खरं तर आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं रीट याचिका दाखल केलेली आहे, नक्की या रीट याचिकेमध्ये काय काय असतं? सगळ्यात महत्वाचं राज्यपालांची भूमिका आहे आणि ती असंवैधानिक आहे असं साधारणतः आता दिसून येत आहे. कारण की त्यांनी या निमित्ताने घडून आणलेलं राजकारण, राजकीय निर्णय, त्या निर्णयांची प्रक्रिया आणि एकूणच त्यांच्या कृतीमधून आमदार खरेदी विक्रीला मिळणारा वाव या सगळ्याच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना कोणत्या आधारे सत्ता स्थापनेसाठी इतक्या पहाटे आमंत्रित केलं हा एक महत्वाचा प्रश्न ठरणार आहे. आता ते एवढंच म्हणू शकतात की अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळाच्या नेतेपदी असल्यामुळे ते आल्याने सगळेच राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे असं मला वाटलं असं ते म्हणू शकतात आणि ते जस्टिफिकेशन देण्याचा प्रयत्न करू शकतात. परंतु जेव्हा त्यांच्यासोबत केवळ 13 ते 14 आमदार होते आणि त्यांनी काही सह्यांचं पत्र त्यांच्याकडे दिलं तर हे आपण समजून घेतलं पाहिजे की भारतीय संविधानानुसार राज्यपालांना सरकार स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचा अधिकार आहे किंवा त्यांचं ते कर्तव्य आहे. परंतु त्यांनी कोणती शहनिशा न करता कुणालाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ देणं हे अनैतिकतेला वाव देणारं ठरते. कारण की जर ज्यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ देत आहेत ते जर गव्हर्नमेंट फॉर्म करू शकत नाहीत असं प्रथम दर्शनी दिसते तर त्यांना राष्ट्रपतींनी बोलवू नये असं साधारणतः आहे. एस आर बोम्मई यांची केस 1994 मध्ये झाली, त्यानंतर सरकार या कमिशनचा अहवाल आला, त्यानंतर उंची कमिशनचा सुद्धा अहवाल आला आणि त्या सगळ्यांमध्ये हे सांगितलेलं आहे की चुकीचे वातावरण निर्माण करणं हे राज्यपालांना त्यांच्या पदाला शोभत नाही. साधारणतः असं म्हटलं जातं की राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांना न्यायालयात आव्हान देता येऊ शकत नाही. परंतु राज्यपालांनी अनफेअर मीन्सचा वापर केला असेल किंवा त्यांचं जे फंक्शन आहे ते कॉन्स्टिट्यूशनल आहे असं दिसत नसेल आणि अपरंटली ते अनफेअर किंवा टेंटेड आहे असं वाटत असेल तर अशा वेळेस कोर्टांना त्यांना प्रश्न विचारण्याची किंवा त्याची शहनिशा करण्याचे सगळे अधिकार आहेत हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की राज्यपालांचा निर्णय हा इन्फॉर्म्ड असला पाहिजे, साऊंड बेसिसवर असला पाहिजे असं निर्णयांमध्ये म्हटलंय. इन्फॉर्म्ड म्हणजे सगळ्यांना त्याची माहिती मिळेल अशा स्वरूपाचं असलं पाहिजे. आता याच्यामध्ये हा जो शपथविधी झाला हे सगळं लपून छपून जणू काही झालेलं आहे असं आपल्याला दिसते आणि म्हणून हे इन्फॉर्म्ड नाही, म्हणजे सगळ्यांना माहिती न देता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्याला साऊंड बेसिस नाही, म्हणजे तशा प्रकारचा अर्जंट शपथविधी घेण्याचं काही कारण दिसत नाही आहे. अशा वेळेस राज्यपालांची जी कृती आहे ती शंकास्पद असल्याचं दिसते आणि त्याच्यामुळे त्या संदर्भात नक्की सर्वोच्च न्यायालय विचार करेल असं मला वाटतं.
नक्कीच सर, जेव्हा अशा प्रकारची याचिका दाखल केली जाते तेव्हा त्याच्यावर काय निर्णय येण्याची शक्यता असते? राज्यपालांचा हा जो निर्णय आहे तो जर असंविधानिक ठरवला गेला तर तो रद्द ठरवला जाऊ शकतो. परंतु साधारणतः मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालय याच्यावर घाईने कोणताही निर्णय घेणार नाही. तसं सुद्धा 30 तारखेला बहुमत सिद्ध करण्यापर्यंतची वेळ दिलेली आहे आणि तेव्हापर्यंत काही लगेच होईल अशी शक्यता मला कमी वाटते. आणि त्याच्यानंतर कदाचित बहुमत सिद्ध झालं नाही तर तो सुद्धा एक मार्ग मोकळा होतो की आपोआपच त्या केसमधला निकाल लागला असं समजण्यात येऊ शकते. परंतु जी काही प्रक्रिया महाराष्ट्रात राज्यपालांनी केलेली आहे ती कोणाच्या तरी सांगण्यावरून केलेली आहे असं दिसते आणि त्यांची पक्षीय वागणूक जी आहे ती असंवैधानिक नैतिकता किंवा अनैतिकता वाढवणारी आहे. या अनेक जजमेंटमध्ये रामेश्वर प्रसादच्या पण जजमेंटमध्ये 2006 सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं होतं की मालाफाईड इरॅशनल आणि विदाऊट कॉग्निझंट मटेरियल किंवा विदाऊट एनी सपोर्ट अशा प्रकारचे जर निर्णय राज्यपाल घेत असेल तर ते नक्कीच प्रश्नांकित होत असतात. धन्यवाद सर तुमच्या या विश्लेषणासाठी. तर याबाबत अधिक बोलतायत उल्हास बापट जे घटना तज्ञ आहेत. सर काय सांगाल आता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केलेली आहे? अशा तऱ्हेने गव्हर्नरचे निर्णय चुकलेत याकरता किंवा राजकीय पक्ष चुकीचे भरले त्याकरता सुप्रीम कोर्टाकडे अर्थातच जाता येतो. फक्त दोन विषय वेगळे ठेवा, एक कायद्याचा विषय आहे आणि दुसरा राजकारणाचा विषय आहे की रात्री सकाळी 6 वाजता राष्ट्रपती राजवट मागे घेतली आणि 8 वाजता शपथविधी केला. ही जी घाई दाखवली गेली याच्यामध्ये गव्हर्नरचा जो रोल आहे म्हणजे राज्यपालांचा जो रोल आहे तो इम्पार्शियल आहे की नाही असा डाऊट निर्माण होऊ शकतो. आणि हे बोनाफाईडेस आहे का मॅन ऑफ फाईडेस आहे, म्हणजे गुड फेथ आहे का बॅड फेथ आहे हे सुप्रीम कोर्ट ठरवेल. हे जर काही बॅड फेथ असेल तर त्याला सुप्रीम कोर्ट स्टे देऊ शकतो. आणि दुसरी अशी की आता शनिवारपर्यंत वेळ दिलेला आहे, हा 8 दिवसाचा इतका वेळ देण्याचंही कारण नाही. पूर्वीच्या सुप्रीम कोर्ट आणि कर्नाटकच्या 2 दिवस ज्या सांगितलं होतं कारण हॉर्स ट्रेडिंग खूप होतं मधल्या काळामध्ये आणि तिथे ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस एक लक्षात घ्या, बोमई केसमध्ये हे क्लिअर सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांना बहुमत आहे की नाही हे राजभवनमध्ये ठरवायचं नाहीये, हे राष्ट्रपती भवनमध्ये ठरवायचं नाहीये, हे सर्व फ्लोअर ऑफ द हाऊसला ठरायला पाहिजे. त्यामुळे तिथे जर का 145 नंबर आला नाही तर हे सरकार पडेल. आणि दुसरी गोष्ट, अजित पवारांनी जो पाठिंबा दिलेला आहे त्यांना 54 पैकी 36 लोक जर का त्यांच्या बाजूने उभे राहिले नाही तर अँटी डिफेक्शन लॉ पण लागू होणार आहे. 10वं शेड्यूल जे आहे त्याप्रमाणे पूर्वी 1/3 बाहेर गेले तरी चालत होतं, त्याला स्प्लिट म्हणायचे, पण आता ते चालत नाही. आता म्हणजे ते रद्दच झालेलं आहे. आता मर्जर आहे म्हणजे 2/3 बाहेर जावे लागतात आणि मग ते नवीन पक्ष पण निर्माण करू शकतात तर दुसऱ्या पक्षाबरोबर मिळून कारभार करू शकतात. तर 36 झाले नाहीत अजित पवारांचे तर ते सगळेच लोक डिस्क्वालिफाय होतील. आणि अजून बऱ्याच जणांचे लक्षात आलेलं नाहीये की एवढी मोठी संख्या जर का डिस्क्वालिफाय झाली तर मग कोणालाच बहुमत मिळणार नाहीये. याचा अर्थ असा की पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील, म्हणजे फारच गंभीर परिणाम आहेत त्या सगळ्या गोष्टींचे. बर सर, जेव्हा अशा प्रकारची याचिका ही दाखल करण्यात येते त्यानंतर मग न्यायालयाचा निर्णय काय येण्याची शक्यता असते? नाही, ते न्यायालय ठरवेल, ती बाजूने येऊ शकतो. आता कर्नाटकच्या बाबतीत जेव्हा न्यायालयात गेले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करायला 8 दिवस मागितले होते तर राज्यपालांनी त्यांना 15 दिवस दिले. तर त्याच्या विरुद्ध जेव्हा सुप्रीम कोर्टात गेले लोक त्यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितलं की इथे प्रचंड हॉर्स ट्रेडिंग होतं, हा निर्णय राज्यपालांचा पूर्ण चुकीचा आहे आणि 2 दिवसामध्ये फक्त त्या ठिकाणी बहुमत सिद्ध करा. तेव्हा सुप्रीम कोर्ट निश्चितच याच्यात हस्तक्षेप करू शकते. नक्की सर, आणि अशा प्रकारची कोणतीही याचिका दाखल झाल्यानंतर राज्यपालांना कोणते निर्णय घेण्याचे अधिकार असतात की नाही? नाही, ते तसेच राहतात, त्याच्यावर काही परिणाम होत नाही. जोपर्यंत सुप्रीम कोर्ट निर्णय काही देत नाही तोपर्यंत आहे तशी स्थिती राहते. आणि आता तर चीफ मिनिस्टर पण त्यांनी स्वेअरिंग केलेलं, त्यांच्या सल्ल्यानुसारच पुढचं वागायचं आहे. त्यामुळे राज्यपालांचे अधिकार आता ऑलरेडी खूप कमी झालेत, परंतु शनिवारचं बहुमत सिद्ध होतं की नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. नक्कीच सर, धन्यवाद तुमच्या या विश्लेषणाबद्दल. तर आपण पाहतोय शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी विरोधात.
ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. राज्यपालांनी केलेला शपथविधी हा घटनाबाह्य असल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरही घटनाबाह्य शपथविधी घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं ही रीट याचिका दाखल केली आहे. तर या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शपथविधी विरोधात सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे आणि राज्यपालांनी केलेल्या शपथविधी हा घटनाबाह्य असल्याचा आरोप देखील यात करण्यात आलाय. तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरही घटनाबाह्य शपथविधी केल्याचा याचिकेत ठपका लावण्यात आले असल्याची माहिती सध्या समोर येते. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहत आहोत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी विरोधात सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कळविणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. तर आपण पाहतोय एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या विरोधात रीट याचिका दाखल केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जी शपथ घेतली ती घटनाबाह्य आहे असा ठपका त्यांच्यावर लावण्यात आलेला आहे. तर यावर अधिक बोलतायत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. सर, काय सांगाल, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केलेली आहे. मुख्य विषय असा आहे की शपथ घेतली ती घटना बाह्य पद्धतीने घेतली असं जर दावा केला असेल तर मला वाटत नाही तो खूप टिकेल. असं त्याचं कारण असं की घटनेमधल्या तरतुदी ज्या आहेत त्याप्रमाणे आज विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी म्हणजे निवडून आलेल्या 54 आमदारांनी एकत्रितपणे अजित पवार यांची गटनेता म्हणून निवड केली. म्हणजे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणजे आमदारांचे नेते आणि त्यांना हे अधिकार असतात की आपण पाठिंबा देत असलो तर तसं पत्र अजित पवारांनी आज दिलंय की 54 आमदारांचा पाठिंबा राष्ट्रवादीच्या आहे म्हणून भाजपला. आता भाजपचं 105 आणि राष्ट्रवादीचे 54 असं पत्र आल्यानंतर राज्यपालाने त्यांना शपथ दिली. आता यापूर्वीचे काही दाखले आहेत की खोटी सही केली, अमुक केलं, तमुक केलं, शंका आली तर मग राज्यपाल ती खातरजमा करतात. परेडिंग पण झालेलं आहे म्हणजे सगळ्या आमदारांनी उपस्थित राहावं राजभवनामध्ये, नंतर मग सेशन घ्यावं. परंतु आज तसं करण्यात आलं नाही आणि त्यांना शपथ दिली हा आक्षेप असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा, शिवसेनेचा किंवा काँग्रेसचा. तर त्याच्याबद्दल जी काही सुनावणी व्हायची ती होईल सर्वोच्च न्यायालयात. मात्र हा कायद्याचा पण विषय आणि त्याचबरोबर तांत्रिकतेचाही विषय आहे. त्याला काय निकाल लागतो याच्याबद्दल उत्सुकता असतेच, पण त्याचबरोबर आता सुद्धा अजित पवारांनी जो
निरोप पाठवलाय शरद पवारांना मीटिंगमध्ये की पक्ष फुटायचा नसेल तर भाजपला सपोर्ट द्या म्हणून. तर अजित पवारांनी हे पाऊल उचलतानाही काही विचार केला असेल आणि तयारी केली असेल असं मला वाटतं. त्यामुळे या याचिकेचं तांत्रिक लिगल किंवा कायदेशीर मुद्द्यावर जे काही व्हायचं ते होईल. त्याचबरोबर अजित पवारांनी त्यांच्याबरोबर किती मोठा गट बाहेर पडतो, त्यांचं पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे अस्तित्व काय राहतं, ती याचिका कशी होती, किती काळ चालते, त्याच्यावर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वासदर्शक ठरावासाठी जे सत्र घेतलं जाईल 3 दिवसाचं, त्यात सगळ्या नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिल्यानंतर जी पक्षादेश अजित पवार काढतील म्हणजे व्हीप काढतील, त्या पक्षादेशानुसार मतदान केलं नाही भाजपला तर ते आमदार डिस्क्वालिफाय देखील होऊ शकतात. आणि ते सर्वस्वी नव्या सभापती का अध्यक्षांवर असतं विधानसभेच्या, विधानसभेत ज्या कारवाया होतात त्याच्याबद्दल मात्र पुढे कोर्टात जात मागितलेली टिकत नाही. कारण त्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये अध्यारू जिना नावाची समिती होती, अध्यारू जिना नावाचे ज्येष्ठ कायदेतज्ञ होते, त्यांची समिती होती चर्ची कायदेतज्ञांची. आणि त्या अध्यारू जिना समितीमध्ये जे ठरलं होतं ज्युडिशियरी वर्सेस लेजिस्लेचर, तर त्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये किंवा विधानभवनात विधानसभेमध्ये एखादी गोष्ट घडली तर त्याची दाद मागता येते का न्यायालयात, असा तो विषय होता. त्यामुळे त्या कायदेशीर तांत्रिक बाबीमध्ये ही लढाई जाईल आणि जो काय निकाल येईल तो आपल्याला अर्थातच पुढे मानावा लागेल. आणि त्याच्यावरही वादंग होतीलच की सर्वोच्च न्यायालयाला त्याला अधिकार आहे नाही आहे आणि हे कायदेशीर झालं नाही झालं या तांत्रिकतेत जाईल आणि त्यातला निकाल आपल्या हाती येईल असं मला वाटतं. नक्कीच सर, धन्यवाद दिलेल्या तुमच्या या विश्लेषणाबद्दल. तर यावर अधिक बोलतायत सचिव विधिमंडळ, माजी सचिव विधिमंडळ अनंत कळसे. सर काय सांगाल, खरं तर आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे राज्यपालांविरोधात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी विरोधात. यामध्ये कायदेशीर आता याचिका दाखल करण्यात आलेली आहे पण फॅक्टच्या बाबत जे मला कळतं त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे राज्यपालांना घटनेप्रमाणे संपूर्ण अधिकार आहे माननीय मुख्यमंत्री कोणाला नेमायचं आणि मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने नेमायचं हा संविधानाप्रमाणे माननीय राज्यपालांना अधिकार आहे आणि या अधिकाराचा वापर करूनच माननीय राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आणि इतर मंत्र्यांना शपथ दिलेली आहे. ही संपूर्ण घटनात्मक प्रक्रिया आहे. आता यामध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे, कदाचित ती बाबत सबज्युडिस होईल त्यामुळे याच्यावर मला काही वेगळं किंवा मत व्यक्त करणं हे शक्य होणार नाही. पण ही संविधानाची प्रक्रिया पार पाडूनच त्यांना शपथ दिलेली आहे हे मात्र संपूर्ण याच्यावरून घटनाक्रमावरून स्पष्ट होतं असं वाटतं मला. नक्कीच सर, धन्यवाद जय महाराष्ट्रशी संवाद साधल्याबद्दल. तर या क्षणाची मोठी बातमी आपण पाहत आहोत, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं रिट याचिका दाखल केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या घटनाबाह्य शपथविधी विरोधात. ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी विरोधात सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे. राज्यपालांनी केलेला शपथविधी हा घटनाबाह्य असल्याचा आरोप देखील इथे करण्यात आलेला आहे.